आता आपण आलो आहोत शिवाजी टाउन विद्यालयात इथे, जिथे श्रींच्या पालखीचा आजचा रात्रीचा मुक्काम असणार आहे आणि उद्या ही पालखी पुढील मार्गासाठी मार्गक्रमण अकोल्यातून करणार आहे. कालपासूनच जेव्हा अकोल्यात श्रींच्या पालखीचं आगमन झालं तेव्हापासूनचे सर्व अपडेट्स मी सिटी जंक्शन टेलिव्हिजन चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊनच आली आहे. आणि आज जिथे शिवाजी टाउन विद्यालयात हरिहरपेठ येथे या पालखीचा मुक्काम झाला आहे तेथील अपडेट्स आता मी तुम्हाला देत आहे. सध्या तुम्ही माझ्या मागे पाहू शकता की इथे श्रींची पालखी ठेवण्यात आली आहे आणि इथे सगळं भक्तगण अकोल्यातील नागरिक भाविक दर्शनाचा लाभ घेत आहेत. इथे आपण भाविकांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेणार आहोत. गेल्या 2 दिवसांपासून अकोला शहरात जणू दिवाळीसारखं वातावरण तयार झालं होतं आणि कदाचित उद्या पालखी निघून गेल्यानंतर आपल्याला बऱ्याच ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळू शकतो. कालपासून जेव्हा श्रींच्या पालखीचं अकोल्यात आगमन झालं त्यानंतर अकोल्यातील मुख्य मार्गांनी श्रींची पालखी मार्गक्रमण करत होती आणि भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला होता. काल देखील सायंकाळी अकोल्यात श्रींच्या पालखीचा मुक्काम होता. मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात काल श्रींच्या पालखीचा मुक्काम होता. तेथील देखील भाविकांच्या प्रतिक्रिया देखील आम्ही काल तुमच्यापर्यंत पोहोचविल्या होत्या. तिथल्या देखील अपडेट्स घेतल्या होत्या. तर आता आपण आलो आहोत की हरिहरपेठ येथील शिवाजी टाउन विद्यालयाच्या प्रांगणात, जिथे आजचा पालखीचा मुक्काम असणार आहे आणि उद्या सकाळी 6 वाजताच पालखी इथून पुढील मार्गासाठी मार्गक्रमण करणार आहे. तर आता माझ्यासोबत आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक सर आहेत. सर, इथल्या बंदोबस्ताविषयी थोडं सांगा. आपण दर्शनाला आलात माऊलांच्या, कालपासून श्रींची पालखी आपल्या अकोल्यात आहे, पोलीस प्रशासन बंदोबस्तासाठी सज्ज आहे, त्याविषयी काय सांगा? इथं आज जो गजानन महाराजांची पालखी आलेली आहे त्यासाठी आपण बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात ठेवलेला आहे. सुनेश्वर पोलिसांच्या हद्दीमध्ये शिवाजी हायस्कूलला ही पालखी आज मुक्कामी आहे. इथं सर्व भक्त दर्शनासाठी येऊ शकतात, काही अडचण नाही आहे. इथं सर्व प्रशासनाकडून सोयी करण्यात आलेली आहे. आपण विशेष करून बंदोबस्त ठेवलेला आहे कारण की आपल्याकडं 2 दिवस ही पालखी मुक्कामी असते. काल शहरामध्ये बाजीराव हायस्कूललाही पालखी मुक्कामी होती, आज या ठिकाणी मुक्कामी आहे, जेणेकरून शहरातील जास्तीत जास्त लोकांचं दर्शन पण या ठिकाणी होईल. आपण त्या कामी RCPचा प्लाटून आहे, SRPFची कंपनी इथं तैनात करण्यात आलेली आहे, तसंच CCTVच्या व्हॅन पण आपण लावलेल्या आहेत, जेणेकरून कुठेही कोणता अनुचित प्रकार घडणार नाही. पोलीस प्रशासन सतर्क आहे. माझं सर्वांना आव्हान आहे की आपण दर्शनासाठी यावं, निर्भय वातावरणामध्ये यावं आणि या पालखीचं आपण दर्शन घेऊन पालखीला आपण उद्या आपल्याकडून इथून परत पुढं मार्गक्रमण करणार आहे पालखी वारीसाठी. तर माझ्या सर्वांना यासाठी खूप शुभेच्छा आहेत आणि प्रशासनाकडून पण आम्ही तयारी निश्चय आहोत. धन्यवाद सर. आताच आपण अकोला जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप भुगे सर यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी पालखीच्या व्यवस्थेविषयी, सुरक्षा व्यवस्थेविषयी आणि पोलिसांच्या बंदोबस्ताविषयी आम्हाला प्रतिक्रिया दिली आहे. आता माझ्यासोबत काही भक्तगण आहेत, ते देखील इथे पालखीच्या दर्शनासाठी आले होते आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपण इथे जाणून घेणार आहोत. माऊली, आपण दर्शनासाठी आल्या होत्या, इथे येऊन कसं वाटलं? 2 दिवस पालखी आपल्या अकोल्यात होती, काय वातावरण होतं? मग आम्ही अकोल्यात आलो, शेगाव इथं राहतो आम्ही. 4 दिवस झाले शुक्रवारापासून पालखी निघाली, तर आम्ही 4 दिवस झाले पालखीसोबतच आहो. 2 रोज अकोल्यात राहिलो. मुंगीलाल शाळेत बी मस्त दर्शन गिर्शन झालं, कार्यक्रम छान झाला. आणि आता या टाऊल शाळेवर बी मस्त कार्यक्रम आहे आणि चांगली व्यवस्था आहे, दर्शन मस्त झालं. आम्ही शेगावचे राहणारे आहो, वच्छला किसन पल्ला आहे. धन्यवाद आम्हाला प्रतिक्रिया दिल्याबद्दल.
पासन अकोल्यात श्रींच्या पालखीचं आगमन झालं आहे तेव्हापासून आपण आढावा घेतोय. तर आता आपण हरिहरपेठ येथे आलो आहे. यंदाचं या पालखीचं 54वं वर्ष आहे. 26 मेला शेगावातून ही पालखी पंढरपूरला रवाना झाली. 27 जूनला पंढरपूरला ही पालखी पोहोचणार आहे आणि त्यानंतर आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायांची गळाभेट गजानन माऊली घेणार आहेत आणि त्यानंतर परतीच्या प्रवासाला श्री गजानन महाराजांची पालखी निघेल आणि ती शेगावाला पोहोचेल. जेव्हा पंढरपूरला ही पालखी पोहोचेल तोपर्यंत जवळपास 5 जिल्ह्यातून ही पालखी श्रींची जाणार आहे. जवळपास 750 किलोमीटरचा प्रवास पायी प्रवास वारकरी करणार आहेत. यावेळी शेकडो वारकरी या पालखीमध्ये समाविष्ट झाले आहेत आणि यावेळेस दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांमध्ये तरुणांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. तर आता तुम्ही श्रींच्या पालखीचे दृश्य इथे सिटी जंक्शन टेलिव्हिजन चॅनलसोबत एक्सक्ल्युझिव्ह पाहू शकत आहात. सध्या आपण हरिहरपेठ येथील शिवाजी टाऊन शाळेच्या प्रांगणात आहे आणि तिथे या पालखीला दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. कालपासूनच जेव्हापासनं अकोल्यात श्रींची पालखी आली आहे तेव्हापासूनच अकोल्यातील नागरिक अकोल्यातील भाविक श्रींच्या दर्शनाचा आस्वाद घेत आहेत आणि अनुभव घेत आहेत. कालही आपण मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात होतो आणि त्यावेळी देखील अकोल्यातील नागरिकांसाठी अकोल्यातील भाविकांसाठी श्रींच्या दर्शनासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. त्याच पद्धतीची तयारी आज देखील या प्रांगणात आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने अकोल्यातील भाविक श्रींच्या दर्शनाचा लाभ घेत आहेत आणि आस्वाद घेत आहेत. तर यावेळी आपण काही भक्तांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेणार आहोत आणि अकोल्यात असलेल्या या श्रींच्या पालखीच्या प्रत्येक अपडेट सिटी जंक्शन न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला मिळतच राहणार आहे. तर आता माझ्यासोबत काही भाविक आहेत जे इथे दर्शनासाठी आले होते. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. माऊली, कालपासून आपण अकोल्यात पालखीचं आगमन झालं आहे तेव्हापासूनच अकोल्यात एक वेगळंच वातावरण निर्माण झालं आहे. आता तुम्ही इथं दर्शनासाठी आले, तुम्हाला कसं वाटतं? हर्ष उल्हासाचं वातावरण, सणासुदीसारखं वाटत आहे. आनंदमय वातावरण वाटत आहे, भक्तिमय आनंद वातावरण वाटत आहे. तुम्ही कुठून आलात? मी मुणगाववरून आलो. रमेश सरकटे फ्रॉम मुणगाव. तर इथे माझ्यासोबत आणखी काही भाविक आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. ते दर्शनासाठी आले आहेत, त्यांना इथे येऊन कसं वाटलं? मी संजय शत्रुघ्न ढोंबळे, मुक्काम पोस्ट महेशपूर, तालुका जिल्हा अकोला. मी 15 किलोमीटर अंतरावर गाव आहे अकोल्यापासून आणि मला दर्शन घेऊन, श्रीचं दर्शन घेऊन फार आनंद झाला. आनंदमय वातावरण आहे इथं, बाकी सर्व ठीक आहे. धन्यवाद. नक्कीच, म्हणजे अकोल्यातूनच नव्हे तर अकोल्याच्या आसपासच्या खेड्यांमधून देखील भाविक इथे दर्शनासाठी येत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं सांगत आहेत. नमस्कार, मी मुकुंद भुजबळ गुरुजी. आमच्या अकोल्यात कालपासून पालखी आलेली आहे. खूप आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आम्हाला खूप बरं वाटलं आणि व्यवस्था इतकी छान आहे की सगळ्यांचं दर्शन होईल, सगळ्यांना सुरक्षितपणे जाता येईल, सगळं व्यवस्थित केलेलं आहे त्यांनी. त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतो आहे आणि खूप धन्यवाद. हरिहरपेठ येथील शिवाजी टाऊन येथे मुक्कामी असलेल्या श्रींच्या पालखीची काही दृश्य पाहिली, त्याचबरोबर इथे दर्शनाला आलेल्या भाविकांची प्रतिक्रियासुद्धा जाणून घेतली. कालपासूनच जेव्हा अकोल्यात श्रींच्या पालखीचं आगमन झालं तेव्हापासून ते आजपर्यंतची प्रत्येक अपडेट सिटी जंक्शन न्यूजच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊनच आली आहे. तर आज श्रींच्या पालखीचा शेवटचा दिवस अकोल्यात असणार आहे. उद्या सकाळी 6 वाजता श्रींची पालखी त्याच्या पुढील मार्गासाठी मार्गक्रमण करणार आहे. त्यामुळे आता उद्या आपल्या अकोल्यातील भाविक नागरिक श्रींच्या पालखीला निरोप देतील. जेव्हापासनं अकोल्यात श्रींची पालखी आली आहे तेव्हापासनं अकोल्यातलं वातावरण अगदी दिवाळीसारखं असल्याचं जाणवत आहे. पण उद्या पालखी गेल्यानंतर कदाचित आपल्याला अकोल्यात बऱ्याच वेळ शुकशुकाट पाहायला मिळेल. अकोल्यातील
प्रत्येक अपडेट आम्ही सिटी जंक्शनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. यापुढेही अशाच अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. त्यासाठी पाहत रहा सिटी जंक्शन, अपना चॅनल अपनी बात.